सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. निवडणुका जाहीर झाल्या असून आदर्श आचारसंहिता देखील लागू झाली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी त्यासाठी कंबर कसली आहे. सर्वच पक्षांकडून पक्ष संघटन तसेच विधानसभेचा उमेदवार निवडून आणण्यासाठी कंबर कसली गेली. अवघ्या काही दिवसांवर आलेला विधानसभेत अल्पसंख्याक उमेदवाराला कितपत महत्त्व दिले जाईल याबद्दल शंकाच आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महाराष्ट्रात अल्पसंख्याक मुस्लिम उमेदवारांना उमेदवारी देण्यासाठी इच्छुक नसल्याचेच आजवरच्या सर्वेतून दिसते आणि यात तथ्यही आढळून दिसते. कारण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाला प्रदेशाध्यक्ष लाभलेले माजी आमदार तथा वक्फ बोर्डाचे अध्यक्ष डॉक्टर वजाहत मिर्झा कुठेही दिसत नाही. यामागील कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. काँग्रेसनं अल्पसंख्याकमधून विधान परिषदेवर डॉक्टर वजाहत मिर्झा यांना अल्पसंख्याकाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी दिली होती. या जबाबदारीचे सोहणे करतील अशी अल्पसंख्याक मतदारांची डॉक्टर वजाहत मिर्झा यांच्याकडून अपेक्षा होती. मात्र अल्पसंख्याक मतदारांची डॉक्टर वजाहत मिर्झा यांच्याकडून निराशाच झाली. अल्पसंख्याक मतदारासाठी कुठलेही विकासात्मक धोरण योजना राबविण्यात तसेच अल्पसंख्याक मुस्लिम बांधवांचे प्रश्न सोडविण्यात डॉक्टर वजाहत मिर्झा फेल ठरले. इतकेच नव्हे तर त्यांना महाविकास आघाडीकडून वक्फ बोर्डाचे अध्यक्षपदही मिळालं असतानाही मुस्लिमांसाठी काहीही करू शकले नाही. उलट स्वतःचीच तिजोरी भरण्याचे काम डॉक्टर वजाहत मिर्झा यांच्याकडून केले गेले. त्यांना नागपूर येथे एका खंडणी प्रकरणामध्ये कोणीही नोंद झाल्याचे तसेच 50 लाख रुपये घेतल्याचे आरोपही झाले. इतकेच नव्हे तर अनेक कामांमध्ये त्यांनी कमिशनखोरी केल्याचेही बोलले जाते. महान्यूज 7 करिता ब्युरो रिपोर्ट यवतमाळ.